नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे 22 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 24 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट आणि 26 ऑगस्टपर्यंतची पावसाची नेमकी अपडेट काय असणार आहे, पावसाची स्थिती राज्यात काय असणार आहे, याची संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज हा काय आहे आणि हवामान खात्याने पुढील जे आहे 4 ते 5 दिवसांचा काय हवामान अंदाज वर्तवलेला आहे तो सुद्धा बघणार आहे. तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण जी अपडेट बघणार आहे ही आपण लाईव्ह सॅटेलाइटद्वारे घेतलेल्या माहितीनुसार आपण ही अपडेट बघणार आहे. त्यानुसार आपण जे आहे या ठिकाणी पावसाची राज्यातील स्थिती बघणार आहे. कोणत्या भागांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस अतिशय मुसळधार पाऊस राहील, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, तर कोणत्या भागांमध्ये पावसाची सक्रियता ही अत्यंत कमी असून वातावरण स्वच्छ राहील, याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 22, 23, 24, 25 आणि 26 ऑगस्टपर्यंत अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार, अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार आहे. या तारखांमध्ये सर्वाधिक पावसाचा जो प्रभाव राहणार आहे तो म्हणजे विदर्भ, त्याच्यानंतर जो आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकण या तीन भागांमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पावसाची सक्रियता ही दिसून येईल. यामधील अनेक भागांमध्ये हलका स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र व कोकणातील काही भागांमध्ये ढगफुटी व अतिवृष्टीचे सुद्धा संकेत देण्यात आलेले आहेत. यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग येतो या भागामध्ये आपल्याला 22, 23, 24 ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार आहे. अनेक भागांमध्ये पावसाचा जोर हा अत्यंत जास्त वाढलेला त्या ठिकाणी असेल आणि ढगाळ वातावरण हे स्वतः ठिकाणी राहणार आहे. सूर्यप्रकाश त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार नाही. त्यानंतरची जो तारीख आहे ती म्हणजे 24, 25 व 26 ऑगस्ट दरम्यान, या तारखादरम्यान आपल्याला या भागांमध्ये काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तर काही भागांमध्ये उन्हाचा प्रभाव देखील बघायला मिळेल, मात्र पावसाची सक्रियता ही भाग बदलून बदलून त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा, पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये देखील आपल्याला 22, 23 आणि 24 ऑगस्ट रोजी पावसाची सक्रियता ही बघायला मिळणार आहे. अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार, अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहील. ढगाळ वातावरण हे कायम असेल. अनेक भागांमध्ये जे आहे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन अतिशय जोरदार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये विशेष भाग म्हणजे बुलढाणा, मेकर, चिखली हा भाग जास्त प्रमाणात वर्तवण्यात येतो. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला जे आहे पावसाची सक्रियता 24 व 25 ऑगस्ट रोजी अत्यंत मुसळधार अशा प्रकारची दिसून येणार आहे. अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे 24 व 25 ऑगस्ट रोजी सक्रिय राहण्याची शक्यता या भागात आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागामध्ये देखील 24, 25, 26 या तारखांदरम्यान अतिशय जोरदार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे. कारण कमी दाबाचा पट्टा जो आहे तो काही भागात काही प्रमाणात या भागामध्ये आपल्याला सक्रिय होताना या तारखांमध्ये दिसून येईल. त्यामुळे 24 व 25 आणि 26 ऑगस्ट या तारखांदरम्यान अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता या भागात वर्तवण्यात येत आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा. मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाची जी सक्रियता आहे ती 22 व 23 ऑगस्ट रोजी मध्यम स्वरूपाची असेल. त्यानंतर 24, 25 आणि 26 ऑगस्ट रोजी अतिशय मुसळधार, अतिशय जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस बरसण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे.
त्यानंतर कोकणाचा विचार करता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती हळूहळू वाढताना दिसून येईल. पुढील जे आहे 72 तासांनी अतिशय जोरदार अशा प्रकारचा पावसाने जोर पकडलेला असेल आणि अनेक भागांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारासुद्धा हवामान खात्याकडनं करण्यात आलेला आहे. त्यामुळं 25-26 ऑगस्ट रोजी अत्यंत तुफानी अशा प्रकारचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग आहे तो या भागामध्ये देखील 24 व 25 ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर हा अधिकतर असेल. तसेच 22-23 ऑगस्ट रोजीसुद्धा त्या ठिकाणी ढगाळ वातावरणाचा परिणाम कायम असेल. मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील आपल्याला जे आहे 23, 24 व 25 या तीन तारखांमध्ये अत्यंत जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता काही मोजक्या भागांमध्ये बघायला मिळेल. बाकी इतरत्र भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहून मध्यम स्वरूपाच्या रिमझिम पावसाची सक्रियता ही दिसून येणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे 22-23 ऑगस्ट रोजी मध्यम स्वरूपाची दिसून येईल. तर 24-25 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर अधिकतर वाढलेला असेल. अनेक नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये देखील आपल्याला 23, 24, 25 ऑगस्ट रोजी अत्यंत जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता दिसून येईल. तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सततधार ही बघायला मिळेल. तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे 22, 23, 24 आणि 25 आणि 26 ऑगस्ट रोजीची पावसाची अपडेट राहणार आहे, पावसाची स्थिती राहणार आहे. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच तुमच्यासमोर जे आहेत हवामानाबद्दलच्या नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाचे अपडेट.